ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. शहरातील कुर्णेनगर भागात राहणाऱ्या एका शिक्षकाचा आर्थिक देवाणघेवाणीतून सहकारी शिक्षकानं डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करून शहर पोलिसांनी पहाटेच आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. शहरातील भोसले हायस्कूलमध्ये श्याम देशमुख आणि धीरज हुमे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही कुर्णेनगर भागात वास्तव्यास आहेत. सोमवारी सायंकाळी या दोघांमध्ये आर्थिक कारणावरून वादावादी झाली. यानंतर धीरज हुमे यांनी रागाच्या भरात देशमुख यांच्या डोक्यात दगड घातला, त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळून पडले. हा प्रकार त्यांच्या मुलाला समजल्यानंतर त्यांनी घराकडे धाव घेत वडिलांचा श्वास सुरू असल्यानं शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तपासणी करून डॉक्टरांनी श्याम देशमुख यांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उस्माना शेख यांच्या सूचनेनुसार शहर ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मृत श्याम देशमुख यांच्या मुलानं दिलेल्या तक्रारीनुसार धीरज हुंबे यांच्यावर गुन्हा दाखल करीत तपासाची चक्रे गतिमान केली आहे. 2:02 सुमारास आरोपी हुंबे यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे उस्मानाबादच्या शैक्षणिक वर्तुळात बुधवारी एकच खळबळ उडाली. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी वैभव कुलकर्णी, वाशी. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.